साधी क्रिकेटची मॅच खेळायची असली तरीसुद्धा खेळाडूला सेट व्हायला काहीसा वेळ जातो. T20 असेल तर 1-2 ओव्हर आणि कसोटी असेल तर कदाचित त्यापेक्षा जास्त. हे तर आयुष्य आहे. आपल्या स्वप्नांच्या पाठी धावता धावता तिथंपर्यंत पोहोचताना आपल्याला थोडासा वेळ लागला तर कुठे बिघडलं. शतकांचं महाशतक करणारा सचिन तेंडुलकरसुद्धा कधी कधी 0 ओव्हर आउट होतो, म्हणून तो क्रिकेट खेळायचं सोडून देत नाही. तसंच आपल्या स्वप्नाच्या मागे धावताना कदाचित आलंच एखाद्या वेळेला अपयश, तर म्हणून काय स्वप्न सोडून द्यायचं, ध्येय सोडून द्यायचं? याबाबतीत मला पटतं ते वीरेंद्र सेहवागचं. त्याचं म्हणणं एकच, बॉल समोरून आला की जास्त विचार करत बसायचं नाही, असा मारू की तसा मारू तोपर्यंत बॉल निघून जाईल, त्यापेक्षा बॉल दिसला की त्याला हिट करायचं. आणि आयुष्याच्या बाबतीत पण हेच लागू होतं. एखादी संधी आली तर मी तिचा स्वीकार करू की नको, असा करू तसा करू, या सगळ्या गोष्टींचा विचार करत वेळ वाया घालवण्यापेक्षा पटकन त्या संधीचा लाभ घ्यायला शिका. आणि चुकून आलंच अपयश, तर जसं सचिन तेंडुलकर 0 ओव्हरती कित्येकदा आउट होऊनही शेवटी शतकांचं महाशतक करू शकतो, तसं तुम्हीसुद्धा तुमच्या क्षेत्रात शतकांचं महाशतक करून दाखवालच की.